मस्त मोठा आहे. मी अशी कडेकडेलाच गावती लिहा आता ह्याच्या खासगाव आंगळा बाहेर काढला नाही बाबा. जास्त नको तिने करायची दुसरी गावली तर कॅमेरा ओके जर त्याला हात लागस तर जात नाही कुठे. एक नंबर अखेर काय हा मोठा आहे बघ असला मला पेक्षा हा मोठा होता. हाय आवगी काही उपयोग नाही तो राहू दे ना. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मागच्या वेळेला आपण ना नदीवरील खेकडे पकडण्याची पद्धत दाखवली होती. आज मी आलो आता खाडीवरती म्हणजे आमच्याच गोवाघर खालचा पट्टी जी खाडी आहे ना त्या खाडीवरती आलो आहे. आजच्या व्हिडिओत नाही ना खाडीवरती कशाप्रकारे ट्रॅप लावून आपण खेकडे पकडतो ते दाखवणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो ह्यावेळेला आम्ही जाळं आणलेलं आहे कारण खाडीच्या ठिकाणी जर पकडायचे असतील ना तर जाळी पाहिजेत. बोलीभाषी त्याला आम्ही झिले पण म्हणतात. ह्याला सुद्धा ना सेम ट्रॅप लावलं नाही गेल्या वेळेला जसं लावलं जातं तसा फक्त पद्धत जरा वेगळी पकडण्याची कारण नदीकाठचे असतात ना ते क्लिअर दिसतात काटाला जर टाकले तरी. आणि खेकड्यांचं कसं असतं की इकडे थोडासा खाडीवरचे खेकडे जे असतात ना त्यांचा थोडासा वेगळा आहे कारण इथे त्या गढूळ पाणीवर असतो त्याच्यामध्ये ना मग असे झिले करायला लागतात. मग झिले लावले ना ते झिल्यात नंतर येतात खाली होतो एवढीच बस नाही तर काय लगेच पहिली मित्रांनो गावलेली कुठं जाऊन मी फिरायला मला दोन म्हटलं होतं मला तसे मोठे जरा बघाय दुसरी गावली तर कॅमेरा ओके जर गेला आता बाई पलतोय बा तर दुसरी बघूया पिशवी का लागस तर जात नाही कुठे. एक नंबर अखेर काय मोठा आहे बघ असला दाखव हात मस्त मोठा आहे. मी अशी कडेकडेलाच गावती लिहा आता ह्याच्या खासगाव मित्रांनो ही सगळी जी झाडं आहेत ना खाडीच्या किनारपट्टीतली तर यांना स्पेशली खारफुटीची वनं म्हणतात. म्हणजे ही समुद्राच्या ठिकाणी खाडीच्या ठिकाणी असतात. तुम्हाला नेमकी बॅटरीची चार्जिंग पण उतरली तुम्हाला ॲक्सेप्ट टाकत असतात. ही जी वनं आहेत ना यांना खारफुटीची वनं अशी म्हणतात. स्पेशली भरती किंवा ओटीच्या वेळेला ना जास्त पाणी आतमध्ये शिरू नये गावागावांमध्ये म्हणून ह्यांचा उपयोग होतो. की ही झाड आहेत ना ती तग धरून ठेवतात पाण्याला अडवून ठेवतात. आतापर्यंत सर्वात मोठा केकडा आहे बघा बघा मित्रांनो दोन आहेत दोन आहेत वर दोन आहेत ना नाही नाही बघा हा सर्वात मोठा केकडा आहे आतापर्यंत पकडलेला. त्याचे आंगडे बघा केवढे मोठे
एका वेळेला दोन दोन पकडला नाही, एक नंबर भाग आंगडा तुटले त्याचे दोन, हे बघ तोडलेस की आधीच तुटले जेवढ्या बघ हा त्या म्हणून छोटा, पण हा सगळ्यात मोठा आहे आमचा आता पाहिजे पाहिजे दांगडी गेले तिथे चावणार नाही. ओके बलिदान झाला तिथे आंगड्यानंतर. आंगडे तुटले का ते मजबूत का तुटलेले होते. याच्यापेक्षा मोठे आता किती सिलेपेक्षा चल पिशिली त्यामध्ये उभा राहा स्टेडी राहा. काढला ना राव का मोळ का धरला ना तिने काय करून को अगदी का काय उको बाहेर आहे की साहिल ह्या घे ही घे पिशवी घे आंगळा बाहेर काढला नाही बाबा जास्त दुखो तिने करायला नाही तुम्ही व्हिडिओच्या नादात परत दुसरी लागायची तुला बांग घाक मग अजून एक मित्र तिथे गावलेला आहे मला सगळं मोठा आहे आपण खाडी त्याच्या पकडलं तर एवढे एवढे घालत मोठ्या मोठ्या आहेत आता इथे कसं तिथेच भरा ही तुझी आहे मित्रांनो अशा प्रकारे आहे ना खाडीतील खेकडा पकडण्याची पद्धत ट्रॅप लावून आणि रापण पद्धत ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. नदीतील खेकडे वेगळे असतात दिसायला, खाडीतील खेकडे वेगळे असतात दिसायला, त्याच्यामुळे दोन्हींमध्ये बराच मोठा साम्य असतो. आणि चवीला जर म्हणायला गेलं ना तर नदीतल्यापेक्षा ना खाडीतले जे खेकडे असतात ना ते चवीला एक नंबर लागतात. जास्तीत जास्त जर मोठे खेकडे असतील तर ते भरीव असतात आणि भरीव खेकडे असतात ना त्यांची चवच वेगळी असते. खेकड्यांची रेसिपी ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.